हरिओम, श्री राम आपज्ञ। माझे नाव नारायणसिंह पाटील, उपासना केंद्र वाशी। मी बापुगडे 2005 साली आलो। 2014 फेब्रुवारी 2014 चा माझा अनुभव आहे। माझ्या मुलाला ताप आला, ताप आला म्हणून मी डॉक्टर फुलेवाडी यांच्याकडे घेऊन गेलो। घेऊन गेलो असता त्यांनी रिपोर्ट वगैरे काढल्यानंतर त्याच्या पेशी कमी झाल्या असे सांगितले आणि आम्हाला ॲडमिट करून घेतले। ॲडमिट केल्यानंतर त्यांनी उपचार करून फक्त पेशीचं निदान केलं आणि आम्हाला घरी 5 दिवसानंतर पाठवून दिले। परत आम्ही घरी आलो, बापूंना आंबतने म्हणले। परत त्या दिवशी परत मुलग्याचं पोट मोठं झाले आणि पूर्ण पांढरं होऊन रक्त अंगात नाही असे वाटायला लागली। म्हणून आम्ही सकाळी परत पहिल्या इष्टीन त्याच डॉक्टराकडे घेऊन गेलो। तर ते डॉक्टर मुंबईला गेल्यामुळे आम्ही परत कोतोली येथे लहान मुलांचा डॉक्टर यांच्याकडे घेऊन गेलो। यांच्याकडे घेऊन गेलो असता त्यांनी त्याची परिस्थिती बघितली आणि सांगितले तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावा। तिथे आम्ही गेल्यानंतर त्याची पूर्ण टेस्ट करून झाल्यानंतर त्याला मलेरियाचे निदान झाले। मलेरिया असा होता की तो 2 टेप्समध्ये असतो। तो हा त्याचा होता ते पुढच्या टेप्समधला होता, 2 नंबरच्या टेप्समधला होता। तो इतका घातक होता की सांगण्याच्या पलीकडले। मी तिथून निघताना माझी बायको डॉक्टरांनी सांगितल्यानंतर परिस्थिती ती अक्षरशः रडू लागली की एवढी वाईट परिस्थिती होती। मी तिला धीर देत होतो, आम्ही दोघेच होतो। मी सांगितले बापू बापू आपल्या सोबत आहेत, आपल्या बाळाला काहीही होणार नाही। वडिलांचे ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी टेस्ट केल्यानंतर मलेरियाचं निदान झाले। मलेरियाचं निदान केल्यानंतर रक्त पूर्ण 3 पॉईंटवर होते। पोट लिव्हरमध्ये लिव्हर सुरू झाल्यामुळे पोट एवढं मोठं झालं होतं की असे बघू वाटत नव्हते त्याच्याकडे। त्यानंतर मी त्याला उदी पाजली, उदी पाजली। त्याने तर आम्हाला डायरेक्ट आयसीयूमध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर सगळे निदान चालू झालं, चालू झालं। मी बापूंना सांगितलं काय करायचं ते तुझं तू बघ। पहिलेच माझे या 5 दिवसामध्ये 30,000 संपले होते। परिस्थिती पूर्ण पैशाची बिकट होती, त्यामुळे मी सोननाने सगळे ठेवून 30-35 हजार दवाखान्यात नेले होते। ते पण त्या 2 दिवसामध्ये पूर्ण टेस्ट हे करून संपले होते। परत 1-6 दिवस झाल्यानंतर मी बापूंना सांगितले आणि त्या लंच्या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये बसलो होतो आणि बापूंचाच जप करत मी बापूला सांगत होतो की माझ्याकडले आता परिस्थिती संपलेली आहे पूर्ण। तर मला तिथे एक बोर्ड दिसला, म्हणजे तर तिथं मी वाचले असता तिथे पिवळे रेशन कार्ड म्हणजे दारिद्र्यरेषेखाली यांना लाभ मिळत होता। परंतु मी म्हटले जाऊन का बघेना, आपल्याला लाभ मिळाला तर मिळाला। म्हणून मी बापूंचा गुरुक्षेत्र मंत्र म्हटले एक वेळ आणि आज जाऊन त्या ऑफिसमध्ये त्यांची भेट घेतली। भेट घेतली असता त्यांनी सांगितलं की तुमचं पिवळं दारिद्र्यरेषेखाली कार्ड आहे का। तर मी म्हटले नाही, आमचं केसरी रंगाचं कार्ड आहे। तर तुम्हाला लाभ मिळेल असं आम्ही सांगू शकत नाही, फक्त हा रोग जर बसत असला त्यामध्ये तर तुम्हाला लाभ मिळेल। मी त्यांना सांगितलं हो ओके। मग त्यांनी आम्हाला कागदपत्र सगळी जमा करायला सांगितली, आम्ही पूर्ण जमा केली आणि 6व्या दिवशीच आमचं नाव बसलं, बापूंना आंबतने म्हटलं। आणि जे आमचं 1.5 लाख बिल होणार होतं ते 10,000 वर बापूंना आणलं, आंबतने नाथ सवित।